एक्सटर्नल ब्लीडिंग म्हणजेच बाह्य रक्तस्राव. रक्तस्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा पद्धतीने बसवा अथवा झोपवा. रक्तस्राव होणारा अव्यय हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करावी. भाजणे किंवा पोळणे. किरकोळ भाजल्यास जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. व्यक्तीला पिण्यास पाणी द्या. तेलकट मलम लावू नका. जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका. गंभीर भाजल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात. उष्माघात हा प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने शरीरातील पाण्याचे व क्षाराचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने होतो. असे झाल्यास रुग्णात सावली थंड ठिकाणी न्या. शरीर थंड पाण्याने पुसा. मानावर थंड पाण्याने भिजवलेला कापड ठेवा. पिण्यास भरपूर पाणी सरबतासारखे पेय द्या. उलटी झाली असल्यास अथवा अशक्तपणा आला असेल तर मान एक बाजूस करून उठाने झोपवा आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या. स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश. सापांचा जवळपास 2000 जाती आहेत. मात्र त्यातील फक्त नाग, मन्यार, खुरसे, घोणास, समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत. सगळ्याच सर्पदंशात प्राणहानी होत नाही, परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो व काळजी न घेतल्यास मनुष्य दगावतो. साप आढळल्यास त्याला लगेच न मारता सर्प मित्राशी संपर्क करा. साप चावल्यास जखम पाण्याने धुवा. बांधितास धीर द्या. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कापडाने घट्ट बांधा आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या. डॉग बाईट म्हणजेच कुत्रा चावणे. कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो. म्हणून प्रथम उपचाराची व वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. असे झाल्यास जखम अँटीसेप्टिक किंवा पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने धुवा. जखमेवर कोरडे कापड ठेवा. डॉक्टरी इलाज करा व अँटी रेबीज इंजेक्शन नक्की घ्या. आणि आपल्या घरात नेहमी फर्स्ट एड किट रेडी ठेवा.